खरंच मनापासून सांगतो, ह्याच्या एवढा महान शास्त्रज्ञ अजूनपर्यंत झालेला नाही आणि पुढे होण्याचे सुद्धा चान्स नाहीत. ईश्वराचा परमभक्त डॉक्टर निकोल टेस्ला. डॉक्टर निकोल टेस्ला आज किती साल चालू आहे? 2014. आपल्याला इथून इथे, मला इथून इथे आवाज पाठवायला आपल्याला किती श्रम पडले, बरोबर? इथून तिथे इलेक्ट्रिसिटी झालं किती श्रम पडले, आणि त्यात एवढ्या चुका, बरोबर की नाही? पण ह्या माणसाने 1856 जन्म आहे असा, किती झालं सा? 1856. ह्या माणसाने 1894 साली आवाज एकीकडून दुसरीकडे सहजतेने पाठवला. त्याने त्यानंतर अवघ्या 4 वर्षांनी 1897 साली किंवा 96 साली, थोडं इयर पुढे मागे, त्याची अख्खी प्रयोगशाळा 4 मजली शत्रुरी जाळून टाकली. फक्त राख उरली, सगळी पुस्तकं, रेकॉर्ड, सगळं यंत्र वगैरे सगळी जाळली गेली. अवघ्या 1 वर्षाने त्याने अमेरिकेमध्ये भरलेल्या 7 एकर भरलेल्या एका एक्सपोजिशनमध्ये, एका प्रदर्शनामध्ये वैज्ञानिक 2 लाख दिवे एकाच वेळेस सुरळीत 11 तास पेटवून दाखवले. किती साली? 1898 साली. ह्याच मनुष्याने जे आपण रोबोट्स म्हणतो आज, त्या रोबोट्स तयार करून दाखवला पहिला, किती साली? 1913 साली. ह्या माणसाने अचाट प्रयोग केला. तरी याचं नाव आम्हाला कोणाला माहीत नाही, हे मोठं दुर्दैव आहे, त्याचं नाही आमचं. ह्या माणसाने लावलेला एक प्रयोग म्हणजे काय, एक शोध म्हणजे काय, करून दाखवलं. अनेक आहेत जे आपण जे माइंड बॉगलिंग म्हणतो तसं आहे, असं अद्भुत सगळं ज्याने प्रूव्ह केलं सायन्सद्वारे. आणि ते म्हणजे आता समजून चला की आकाशामध्ये इथे पृथ्वी आहे आणि इथे गुरुग्रह आहे, ह्याच्यामध्ये जे काही करोडो किलोमीटर अंतर आहे ते आहे. पण समजा तुम्ही जरी असं बेंड केलं आणि इथे आणलं, तर पृथ्वी आणि गुरुग्रह जाणं किती सोपं पडेल, पडेल की नाही? आणि हे होऊ शकतं. हे होऊ शकतं हा शोध ह्या माणसाने लावला. ही कवी कल्पना नाही, हे काल्पनिक मनोराज्य नव्हे. आलशामध्ये तर हे जे अवकाश आहे, टाईमला सुद्धा बेंड करणं शक्य आहे आणि स्पेसलाही बेंड करणं शक्य आहे. म्हणजे काळालाही वाकवता येतं आणि स्पेसलाही वाकवतं एका माणसाला. एक माणूस, एक शास्त्रज्ञ हे करून दाखवू शकतो. तर असं हा निकोल टेस्ला म्हणूनच महान शास्त्रज्ञ आहे. आजही त्याच्या नावावर 700 पेटंट्स आहेत. त्याची 1000 पेटंट्स लोकांनी चोरली, अनेक पेटंट्स ते आगीमध्ये गेली, अजून दुसरा कोणी मनुष्य झालेला नाही एकच की याच्या नावावर 700 पेटंट्स आहेत शोधांचे. ह्याचा मी फक्त एक शोध तुम्हाला सांगतोय, त्याचे प्रचंड शोध आहेत, प्रचंडमुळे शोध आहेत. ह्या माणसाने अजूनही त्याचे व्हिडिओज पण आहेत. अख्खी बोट, त्याला म्हणतात टेलिपोर्टेशन, अख्खी बोट समुद्राच्या एका किनाऱ्यावरून अदृश्य करून दुसऱ्या किनाऱ्यावर आणले. अख्खी बोट जादूने नव्हे, समजलं? पूर्णपणे सायन्सच्या सहाय्याने.